शिवसेना विभाग प्रमुख मधुकर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 38 नगरसेविका मेघाली राऊत यांच्या माध्यमातून डेंग्यू मलेरिया व तत्सम रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्या हेतू स्थानिक रहिवाशांसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 38 हा जो माझा वॉर्ड आहे, जो लेडीज वॉर्ड आहे, तर लेडीजच्या रिक्वेस्ट, महिलांच्या ज्या रिक्वेस्ट मला आल्या, तर त्या रिक्वेस्टनुसार मीटिंग घेतलेली आहे डॉक्टरशी सल्लामसलत करून. डॉक्टर आरोग्य विभागाचे जे डॉक्टर आहेत देशपांडे सर आणि डॉक्टर यादव यांना विनंती केली की तुम्ही आमच्या इकडे ब्लड चेकिंगचा जो कॅम्प आहे तो आयोजित करा, आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आज ते दोघंही आलेले आहेत आणि दोघांनी इथे ब्लड चेकिंग केलेली आहे. तर साधारणतः एक दीड तासामध्ये 60 ते 70 जणांनी, विशेष करून महिलांनी आणि लहान मुलांनी जास्त याच्यावर भर दिलेली आहे आणि सगळ्यांनी ब्लड चेकिंग केलेली आहे. नागरिकांना जास्तीत जास्त स्वच्छता राखणं जास्त जरुरी आहे, कारण एकाच अगर पाणी साचलं की मग त्यामध्ये डेंग्यूसारखे कीटक तयार होतात, तर ते कीटक साचू नये, जमा होऊ नये, तयार होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वच्छता आणि जास्तीत जास्त पाणी साचवू नये, जास्त दिवस पाणी साचवू नये, इतकंच त्यांना आवाहन करतो. आयोजित रक्त तपासणी शिबिराचा प्रभागातील लहानग्यांपासून ते प्रौढांपर्यंत सुमारे 100 अधिक नागरिकांनी आपले रक्त तपासून घेतले. रक्त तपासणी शिबिर यशस्वी करण्यात स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचे मोलाचे योगदान लाभले. कॅमेरा पर्सन हिमांशु नाथ सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, कोपरखेरणे, नवी मुंबई.